याने की सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत्या. प्रथम षटक या ठिकाणी नक्कीच कर्णधार आपल्याला फेकताना पाहायला मिळत आहे. दीपक फराके नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि समोर पहिला चेंडू लेट्स प्ले. हलकरे तर चेंडू खेळून काढला. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. क्षेत्ररक्षक असतील बॅकवर्ड पॉईंट कडून. नक्कीच हा चेंडू अडवला जाईल. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते. दीपक फराकेला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना नक्कीच जबाबदारीचं षटक असतं. ज्या वेळेला तुम्ही शॉर्टेस्ट फॉर्मॅट ऑफ द खेळत असता त्यावेळेला पॉवर प्ले हा फार महत्वाचा असतो. पॉवर प्ले जर बॅटिंग करणाऱ्या संघाने कॅपिटलाइज केलं तर सामन्यामध्ये कुठेतरी 40 ते 50% सुरुवातीलाच पकड मजबूत करण्याची शक्यता असते. पण एखाद दोन विकेट एक चांगली बाद असेल पॉवर प्लेमध्ये. हा मात्र चांगला फटका आहे. वेट केलं आणि डिस्पॅच केलं. चेंडूला पाठवलं सी मारे शपार इनफिल्डच्या डोक्यावरून. हा मात्र पहिला अप्रतिम चौकार या ठिकाणी नक्की पाहायला मिळतो. दोन चेंडू पासावा. हा मात्र फुलर गतीचा चेंडू बिरकावला. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपला गेलाय फलंदाज. या ठिकाणी बाद होतोय. दीपक फराकेचा झालाय कम बॅक. येस पहिला विकेटचा पतंग फलंदाज. ओमकार इज बॅक टू द डग आउट. अप्रतिम चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकण्यात आला होता. फुलर लेनचा चेंडू होता. नक्कीच स्लॉक स्वीप खेळू शकले असते पण क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. उभ्या उभ्या सँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न थोडासा जर नक्कीच चांगला बॅटल नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला दिनकर यादव अनुभवाचा साठा त्या ठिकाणी असेल आणि एका बाजूला दीपक फराकेला पाहतो. हा मात्र त्या ठिकाणी वेगळा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जवळ जवळ आणि नऊच्या दिशेने चेंडू जात होता पण यष्ट्यांवर मात्र आदळला. एक चांगली मैत्री नक्कीच त्या ठिकाणी ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतो. एक फनी डिसमिसल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. फार खराब चेंडू नक्कीच दीपक फराकेला देखील माहीत होता. हा षटकाराच्या दिशेने पाठवायला पाहिजे होता पण क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो. खराब चेंडूला देखील आपल्याला भरपूर वेळा विकेट मिळताना पाहायला मिळते. दिनकर यादवला नक्कीच आता माघारी परतावं लागता आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये कुणाल गाडगेला पाहतो. एका बाजूला आशय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला नवीन बॅट्समन कुणाल गाडगे पाहायला मिळतो. पहिल्या दोन चेंडूंचा जर विचार केला तर नक्कीच
पहिला चेंडू हलक्यारीत्या एक धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि आता देखील विकेट. चार चेंडूमध्ये 5 धावा खर्च करून मँडेटरी पॉवर प्लेचा षटकाचा चांगल्या दिशेने वाटचाल करत असताना दीपक फराक हे आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक 5 धावा खर्च केल्यात, उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल आणि या 2 चेंडूंमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल, जी स्टार्ट चांगली झाली आहे त्याला फिनिश देखील चांगलं करण्याची गरज आहे. आपण चांगला शेड्यू फुलवलेंचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कारण सर आपण पाहिलं फिल्डिंगचं तर नक्कीच आपल्याला कॅचिंग कव्हर्स देखील पाहायला मिळतो. एक दुर्मिळ दृश्य आहे टेनिस क्रिकेटमध्ये, ज्या ज्या वेळेला आपण कॅचिंग कव्हर्स पाहतो त्या त्या वेळेला आपण नक्कीच बॅटिंग इझी होते कव्हर्सच्या दिशेमध्ये, पण इथे मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं. पॉईंटला एक खेळाडू आहे, थर्डमॅन आहे, फाईन लेग आहे, त्यानंतर आपल्याला स्क्वेअर लेग देखील, डीप स्क्वेअर लेग देखील, डीप मिडविकेट पाहायला मिळतो. हा देखील अलगरीत चेंडू खेळून काढायचा होता, गती दिली जात नाही. यद्यपि आपण जर विचार केला तर एकही चेंडूवर गती दिली नाही. सर्वात फास्टेस्ट डिलिव्हरी जर आपण पाहिली असेल तर ती चौकाराच्या दिशेने टोलवलेली होती, त्यानंतर गतीमध्ये पूर्ण कटोती करण्यात आली आहे आणि पहिलं षटक मँडेटरी पॉवर प्लेचं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी नक्कीच 5 धावा खर्च केला दीपक फराकेचा. जर आपण पहिल्या गोलंदाजीचा विचार केला तर फारच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, कौतुकास्पद गोलंदाजी. दुसऱ्या षटकाचा जर आपण विचार करतो तर दुसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला अमितला. अमित कश्यप लेकिन इन ऍक्शन मध्ये अशय फटका चांगला, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक असतील, नवज्योत गावकर उचलतील, फेकतील, व्हॉट थ्रो, डायरेक्ट थ्रो, नक्कीच बाउंड्री लाईन वरून एवढा लांबून फेकण्यामध्ये यश संपादित झाला. चांगली थ्रो त्या ठिकाणी, चांगलं फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळालं नवज्योत गावकरला. इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं मँडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. नक्कीच प्रथम फलंदाजी करतायत तो संघ म्हणजे रायझिंग स्टार, चांगली सुरुवात अद्याप मिळालेली नाही आहे. रिव्हर्स हा फटका खेळायचा होता, पंचांकडे अपील असेल. वन बाउन्सचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने, अपील मात्र लाऊड या ठिकाणी केली गेली होती. अलग दी कार्पेट चेडू खेळून काढण्यात आला आहे, एकच जाव त्या प्रकारणी मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. आणि पहिला चेंडू देखील चांगला, एकच जाव, त्यानंतर एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला आला. पहिला फटका मात्र नक्कीच घोषणा करणारा होता की अशयने मात्र आता तशी फलंदाजी अग्रेसिव्ह करायला सुरुवात केली आहे. हा फटका देखील लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक असतील. एकही धाव घ्यायची गरज नाही आहे कारण चौकार मिळाला आहे त्या ठिकाणी. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 11 धावा. आता मात्र गिअर शिफ्ट केल्यात. सो 2 धावा 1 वर्णामध्ये यश संपादित झाला. लेफ्ट हँड शॉर्ट खेळायचा होता, गिअर शेंडिंग मुवमेंट नक्कीच आपल्याला आता पाहायला मिळते. थोडेसे मोठे फटके येणं गरजेचं देखील आहे, थोडंसं रिक्स घ्यावीच लागेल. मँडेटरी पॉवर प्लेचा फक्त 11 चेंडूंचा खेळ झाला आहे, 13 जावा धावफलकावरती नोंदवला गेला, उर्वरित 1 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकामधील या ठिकाणी शिल्लक असेल. हा फटका देखील रूम बनून खेळण्याचा प्रयत्न कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला असे फटके अशयने लगावले होते, पण आता या ठिकाणी
आता मात्र नक्कीच नवज्योत गावकरला आपण पाहतो. नवज्योत गावकर पण नक्कीच कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या मधून पाहिली. लायन्स क्रिकेट क्लब याच्यामधून देखील आपण त्याला खेळताना भरपूर वेळा पाहिलं असेल. पण आता नक्कीच चांगली वाद असेल. गोव्यामधून देखील हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत असेल भरपूर काळ वेळ. पण आता बदलापूर नगरीमध्ये देखील आपल्या नावाचं वर्चस्व सिद्ध करावं लागेल. नवज्योत गावकरला पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूकडून तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू. कोलबर टप्प्याचा पहिला सीऑर क्लेनचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. एक दोन धावा एकवटनामध्ये नक्कीच यश संपादित झाल्या. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी. जर आपण कालच्या दिवसामध्ये जर शिवशंभू संघाचा स्ट्राईक बॉलर निवडायची वेळ आली तर नक्कीच नवज्योत गावकरचं नाव त्या टॉप फाईव्हमध्ये नक्कीच आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर किंवा पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, फटका लाचपाप आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही आहे. चेंडू थांबलाय. एकच दोन धावा नक्कीच त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. एकच जाव त्या ठिकाणी मिळेल आणि एकच जाव. फटका भरपूर काळ हवेमध्ये होता आणि नवज्योत गावकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्जत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अशय डावकुरताचा गोलंदाज कशा प्रकारे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी उपयुक्त ठरेल नक्कीच पाहणं गरजेचं आहे. फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक जज करतील पण झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होईल. फलंदाजाला नक्कीच या ठिकाणी षटकार मिळेल. नशिबाचा षटकार नक्कीच म्हणावा लागेल कारण हाताला चेंडू आदळल्यानंतर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकार त्या ठिकाणी नक्कीच अशयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेळ आपण पाहिलं अशयच्या बॅटमधून नक्कीच अशयची बॅट शांत होती पण आता या ठिकाणी नक्कीच त्याची बॅट आग उगताना पाहायला मिळेल. रक्त लागलाय बॅटला पण आता मात्र कशा प्रकारे पुढे नक्कीच त्या दिशेने वाटचाल करेल पाहावं लागेल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला चेस असेल. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. दावा मिळतोय चार चार आणि चार चौकार. लाजवाब फटका नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी सुरुवातीच्या तीन दोन चेंडूवर नक्कीच पाहायला मिळाली. झेलबादची नक्कीच संधी होती त्या ठिकाणी. नक्कीच ज्या ज्या वेळेला झेल आपण सुटताना पाहिल्यात त्या त्या वेळेला तो बॅट्समन नक्कीच हावी झाला आणि इथे या ठिकाणी नक्कीच तेच दृश्य तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अशाचे बॅटिंग नक्कीच कौतुकास्पद आहे. नवज्योतला काहीतरी वेगळं ब्रह्मास्त्र काढावं लागेल. फुलर लेन्सचा चेंडू नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. थोडस लेझी फिल्डिंग नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जर आपण जर पाहिलं नक्कीच बाउंड्री लाईनवर थोडस त्या ठिकाणी लेझी एफर्ट्स पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनचे जे पॅट्रोलिंग करत असताना फिल्डर तुम्ही पाहता ते तुम्हाला फार ऍक्टिव्ह लागतात टेनिस क्रिकेटमध्ये. डीप मिड विकेट असो किंवा लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्राजला आपण एक खेळाडू पाहतो. सत्तावीस सव्वा दफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अठ्ठावीस सव्वा हा चेंडू मात्र नक्की सबमरीन चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि डॉट चेंडूची सांगता थोडस महागडं ठरलं हे षटक कारण जर आपण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 15 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये नक्कीच एक षटकार मिसफिल्डिंगचा असेल त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला विकेट पाहायला मिळाली असती. पण नेवदिलच 15 धावा या ठिकाणी कुटण्यामध्ये यश संपादित झालंय प्रतिस्पर्धी संघ रायझिंग स्टार यांना. आणि आता इथून पुढे कशाप्रकारे प्रमोद पिंगळे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं असं.
पहिल्या चेंडूवर नक्कीच आपल्याला एक धाव पाहायला मिळत्या. दुसरा चेंडू अशासाठी, ही विकेट फार महत्वाची आहे कारण हा जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मात्र असे फटके तुम्हाला पाहायला मिळतील. अशेच्या बॅट मधून हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटका. हा ते सरळ गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. यशनच्या वेध देखील घेतला असा या चेंडूने, पण नक्कीच एक लक फॅक्टर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत्या. अशाच्या बॅटिंगमध्ये देखील आपल्याला ती जान पाहायला मिळत्या. त्याच्या बॅटमधून देखील धावा येणं चालू झालंय. कुणाल गाडगेने अद्याप तशी विस्फोटक फलंदाजी केली नाहीये, पण चांगली साथ पिचवर उभं राहणं देखील तितकंच महत्वाचं असतं. एकेरी दुहेरी धाव तुम्हाला ज्यावेळी द्यावी लागते, ज्यावेळेला तुम्हाला समोर आपला स्ट्रायकर बॉल स्ट्राईक करत असतो तेव्हा नासिक डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही आहे. एक षटकारानंतर दोन डॉट चेंडू. नक्कीच प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्यामध्ये देखील या ठिकाणी आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं की भरपूर फलंदाज त्या ठिकाणी होते, पण मोठी इनिंग बिल्डअप करायची असेल आजच्या दिवसातला फॉर्मॅट वेगळा आहे. कालच्या दिवसातला फॉर्मॅट आपल्याला थोडा वेगळा पाहायला मिळत होता. 4 ते 5 षटकांचे काल सामने होते, तर आज एक षटक एक्स्ट्रा. तर तुम्हाला ते एक एक्स्ट्रा षटक कशाप्रकारे युटिलाइज करायचं आहे ते देखील माइंडसेटमध्ये ठेवावं लागेल, डोक्यात ठेवावं लागेल. हा मात्र चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. नक्कीच दुसरा धावायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का? नक्कीच एकाच धावेमध्ये यश संपादित होईल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शॉर्टेस्ट फॉर्मॅट होता, 4 षटकं होती. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा ॲव्हरेज स्कोरचा जर आपण विचार केला तर 45 ते 50 धावांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी बनवले जात होते. त्या धावा देखील डिफेंड करणारा लो स्कोरिंग थ्रिलर देखील आपल्याला पाहायला मिळाले. पण आजच्या दिवसामध्ये गोष्ट काही वेगळी आहे. 6 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी 60 ते 65-70 पोहोचण्याची गरज आहे. जर तुम्हाला जर विचार करायला गेला तर फार चुस्तची लढत असेल या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये देखील. आता मात्र प्रमोद पिंगळे कुणाल घाडगेसाठी स्कूप खेळलाय. आता मात्र स्कूपला डिस्कूप केला गेला, फलंदाजाला या ठिकाणी बाद व्हावं लागतं. कुणाल गाडगेने या ठिकाणी नक्कीच विकेट गमवली आहे. रणजीत इन ऍक्शन मध्ये फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली झेल त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली.
नक्कीच स्वैरी चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हा फटका चांगला क्षेत्ररक्षक मात्र आहे झेल घेतला तर चांगला झेल असेल. झेल या ठिकाणी ड्रॉप झाला आहे एम एस सोनूला आपण पाहिलं त्या ठिकाणी. एकदम हिला पाहतो चांगला शेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला राम यांचा पाहायला मिळतो. राजेश पाल यांचा पाहायला मिळतो. लिडिंग एज असेल हवेमध्ये चेंडू बॉलरला झेल घ्यावा लागेल प्रयत्न करायला हवे होते. धावचीची संधी देखील होती प्रयत्न हे झाले पाहिजे होते पण नक्कीच या ठिकाणी झेल देखील ड्रॉप झालाय रायझिंग स्टार संघ. नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय टेक धामीला एकही मोठा फटका अजून त्याच्या बॅटमधून आलेला नाही पण जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येतो खेळत असेल मोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस चेंडू नक्कीच अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला त्या ठिकाणी दोन धावा नक्कीच घेण्यामध्ये यश संपादित झालं. फटका लाजवाब चेंडूला भिरकावून दिलाय घुटनाडे कर तमाशा देख चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार दावा मिळतचा षटकार बिगिट षटकार. षटकार नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला फारच मोठा शॉट नक्कीच या ठिकाणी होता. जवळजवळ कुठचंही ग्राउंड असतं त्याला क्लिअर करण्याची क्षमता या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फुलर लेन्सचा चेंडू आणि त्याच चेंडूवर मात्र तुटून पडले फुलटॉस चेंडू होता आणि हा देखील त्या झोन मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षकाला चान्स देखील नाही आहे. वन बाउन्स ओव्हर द रोप्स चौकार अप्रतिम फटकेबाजी त्या ठिकाणी आशयच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 17 चेंडू मध्ये
38 धावांची ही खेळी नक्कीच साजेशी पाहायला मिळतात आणि चांगली साथ त्या बाजूला टेक दामीच्या बॅटमधून देखील चार चेंडूमध्ये चार धावा एकवटला आल्यात. लवेशचं फार महागडं ठरत आहे हे षटक. राजेश पालच्या षटकाचा विचार केला तर फार कंजूसीचं षटक त्याने फेकलं होतं. चारच धावा त्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या पण तदनंतर आता मात्र लवेशला विचार करण्यासाठी भाग पडतो. कुठचा चेंज नक्कीच इथे केला जाईल गोलंदाजीमध्ये नक्कीच हे पाहावं लागेल. शेवटचं षटक या स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये हाणामारी नक्कीच करावी लागेल आणि ती हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे अश्वच्या बॅटमधून 17 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी नक्कीच त्या ठिकाणी साजेशी करत असताना हा देखील कोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढला. दुसरा धाव्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. यस दोन धावा एकवटण्यामध्ये यस संपादित देखील झाला. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. टेक धामीला देखील माहिती आहे जास्तीत जास्त काळ जर अश्वय स्ट्राईकवर राहिला कारण नुकतेच आल्या चारच चेंडू खेळले. टेक धामीचा विचार केला तर हे चांगला माइंडसेट आणि अश्वयचा विचार केला तर नक्की सेट आहे आणि 18 चेंडूमध्ये 40 धावा नक्कीच एक चांगली बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र चांगला चेंडू त्या ठिकाणी डॉट चेंडू. एक चौकार एक षटकार आला तर वैयक्तिक 50 धावांपर्यंत पोचण्याची देखील या ओव्हरमध्ये चान्सेस आहेत. पर्सनल माइंड स्टोनसाठी नाही तर नक्कीच आपल्या संघासाठी धावा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा असतो. फटका आलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत काही चान्स नाही. या चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतात पुन्हा एकदा चार. चौकाराच्या दिशेने मात्र नक्कीच हा चेंडू टोलवलाय. 62 धावा धावफलकावरती आणि अशेसाठी टाळा झाला पाहिजेत कारण 21 चेंडू मध्ये नक्कीच 48 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 62 धावांमधून 48 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. फारच चांगली खेळी या ठिकाणी नक्कीच त्यांनी सादर केली. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स सर्वच बॉलर्सच्या विरोधामध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. रायझिंग स्टार संघ या ठिकाणी नक्कीच 62 धावा डिफेंड करू शकतो कारण जर रायझिंग स्टारच्या गोलंदाजीचा आपण विचार करतो तर फार चांगले गोलंदाज त्यांच्यामध्ये देखील आहेत. आजच्या दिवसामध्ये दिनकर आपल्याला इन ॲक्शनमध्ये देखील पाहायला मिळतील. नक्कीच मागच्या सीझनमध्ये आपण आठवलं तर 6 चेंडूमध्ये 8 धावांचं षटक देखील त्याच्या माध्यमातून डिफेंड करण्यात आलं होतं आणि आता कशाप्रकारे थोडाच वेळात दुसरं सत्र चालू होईल आणि कशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी हाणामारी किंवा या ठिकाणी कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला समजेल.
पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हवेमध्ये, बरेच क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल झालाय ड्रॉप. जवळ जवळ 7 ते 8 क्षेत्ररक्षक त्या एका झेल खाली होते, पण चेंडू मात्र हातातून निसटला. कॉटन बोल्डचा देखील चान्स होता. नवजोत गावकरला आपण पाहिलं बॅटिंग करत असताना. चांगले चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. मनीष मोहिते नक्कीच कालच्या दिवसांमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पण समोर मयूर जाधव डबल एम फॅक्टर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला, क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चौकाराच्या दिशेने मात्र नक्कीच चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक नव्हे तर प्रेक्षक तिकडून उचलतील आणि फेकतील आणि नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला 4 धावा 1 विकेटला पाहायला मिळतील. मयूरच्या बॅटमधून नक्कीच हा चौकार आला. 5 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ झाला. झेलची संधी होती, टेकला आपण पाहिलं. नक्कीच एकच धाव त्या ठिकाणी होती, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. 6 या आकड्यावरती मयूर जाधवला अद्याप पॉवर प्लेमध्ये जशा प्रकारची तो फलंदाजी करतो तशा प्रकारच्या नक्कीच शांत ठेवण्यामध्ये तर यश संपादित झाला. कारण जर आपण विचार करतोय 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा एकवटण्यात आला तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. अद्याप सर आपण त्या स्कोरचा पाठलाग करतोय. 63 धावा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कुठायच्या तर तुम्हाला कमीत कमी प्रत्येक षटकामागे 10 ते 12 धावा नक्कीच तुम्हाला मेरिटमध्ये खेळाव्या लागतील. फटका चांगला, चेंडू थांबणार नाही या नवज्योतच्या बॅटमधून. हा नक्कीच चौकार येतो आणि नक्कीच 4 दिशेने वाटचाल करत असताना नवज्योत गावकरला आपण पाहतो नक्की जीवनदान मिळालं होतं. अशयचा देखील आपण विचार केला तर अशयला देखील एक जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा नक्कीच त्या ठिकाणी त्यांनी करून घेतला. तब्बल त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला 48 धावा पाहायला मिळाला जीवनदान मिळाल्यानंतर. आणि आता मात्र नवज्योत गावकर तशीच फलंदाजी करतो. षटक या ठिकाणी समाप्त होईल. षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 11 धावा 11 धावा धावफलकावरती. येस चांगली बाद असेल ती म्हणजे रायझिंग स्टार या संघासाठी. या षटकाच्या धावा तर नक्कीच एकवटला गेल्यात. दुसऱ्या धाव्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न असेल. 2 धावा नक्कीच मिसफील्डच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मिळतील. नक्कीच विनंती असेल जो प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती असेल, कृपया करून तुम्ही तुमच्या आर्कमध्ये प्रॅक्टिस करा. कृपया करून इकडे बॉल मारू नका, ही नम्रतेची विनंती असेल. थोडासा खेळ चालू असताना डिस्टर्बन्स होतो ग्राउंडमध्ये, नक्कीच एक विनंती असेल नम्रतेची.
वेगळीच. पुन्हा एकदा नवज्योत गावकर तयार फलंदाजीसाठी, ओम गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू, चांगली लाईन आणली आहे. अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. वन बाऊनचा इशारा लेगबन्स बाबू बागणे, आपण त्यांच्या स्वरूपामध्ये नक्कीच लेगबन्सांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. त्या ठिकाणी एक वन बाऊन्सचा इशारा आला नवज्योतला, आपण पाहतो. एक जाव मिळेल बॅटची गडा. फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना ही मात्र फार शांत ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त तीन सहावा अद्याप खर्च गेल्यात. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक टेक दामीला आपण तिथेही पाहू शकतात. फार दूरवरून चेंडू यावा लागेल. चलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच एकच जाव. फारच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे. झेलची संधी आहे. दोन धावा तर नक्कीच एकवटण्याची गरज आहे. एक जाव त्या ठिकाणी मिळेल. थोडस लेसी रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच दोन धावन हे शॉर्ट्स आहेत ते एकच धाव एकवटली जात आहे. मयूर जाधवचा देखील आपण तो शॉट पाहिला, त्याच्यावर एकच धाव मिळाली. हा देखील नवज्योत गावकरचा शॉट. थोडंसं पळावं लागेल नक्कीच आपण पाहू शकतो. तर ऊन फार जास्त आहे, ह्युमिडिटी देखील आपण अनुभवू शकतो मैदानाच्या आतमध्ये. वाईटचा इशारा आला आहे पंचाच्या बाजूने. नक्कीच ऊन जास्त असल्याकारणामुळे नक्कीच दम देखील तेवढाच लागत असेल, थकायला देखील तेवढंच होत असेल. क्रिकेटमध्ये नक्कीच फिटनेस लेवल देखील तुमची चेक असेल या उन्हामध्ये. कारण अशा प्रकारच्या सामने ज्या वेळेला तुम्ही टुर्नामेंट्स घेता त्यावेळेला तुम्हाला भरपूर फिटनेस लेवल देखील ठेवणं गरजेचं आहे. डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी समाप्त होईल. दुसऱ्या षटकामध्ये ओमकार कंगुटकर याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त सहा धावाच त्या ठिकाणी त्यांनी खर्च केलात. अप्रतिम षटक त्याच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं. मँडेटरी पावरप्लेच्या पहिल्या दोन षटकांमध्ये नक्कीच फक्त आणि फक्त 17 धावा खर्च करताना शिवशंभू रायझिंग स्टार संघ आपल्याला पाहायला मिळतो. शिवशंभू संघाचा बॅटिंगचा विचार करतोय तर नक्कीच थोडीशी स्लो स्टार्ट म्हणावी लागेल. कारण शिवशंभू आणि रायझिंग स्टारमध्ये एक चुस्तीची लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. अजून उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चोवीस चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. जर आपण सरासरीचा विचार करतो तर प्रत्येकच्या मागे तुम्हाला 12.5 सरासरीने नक्कीच या ठिकाणी धावा गुटाव्या लागतील. 11.5 सरासरीने, माफ करा, 11.5 सरासरीने या ठिकाणी धावा गुटाव्या लागतील. आणि म्हणजे 12 ते 13 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे नक्कीच या खेळायला लागतील. प्रत्येक षटकामागे 2 ते 1 मोठे फटके नक्कीच अपेक्षित असेल. हा फटका तर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा बॉल टर्न होईल. क्षेत्ररक्षक असतील. दुसरा धावेचा प्रयत्न नाही केला जाणार आहे. एकच धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल.
फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलाय सौरभच्या हातामध्ये. हा झेल मात्र सुपूर्त झाला आणि फलंदाज मयूर जाधव इज बॅक टू द डगआउट. नक्की चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं, मी असं म्हणणार नाही, शॉर्ट सिलेक्शन फारच खराब होतं, पण नक्कीच तेवढा एलिव्हेशन आणि लांबी पण मिळाली नाही. उंची जास्त होती, दूरवर चेंडू गेला नाही आणि फलंदाजाला नक्कीच माघारी परतावं लागलं. चांगलं शॉर्ट सिलेक्शन, पण विकेट मात्र या ठिकाणी बहाल करत असताना फलंदाज मयूर जाधव इज बॅक टू द डगआउट. तशी जागा घ्यायला मैदानात शॉटमध्ये प्रमोद पिंगळेला आपण पाहतो. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक गॅप शॉट सिलेक्शन नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग ओमकारच्या माध्यमातून नक्कीच चांगला ग्राउंड कव्हर केला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक असेल चौकाराच्या दिशेने. मात्र हा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर मात्र वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला नवछत गावकरच्या बॅटमधून. नक्कीच चांगला फटका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दहा चेंडूमध्ये 15 धावांची खेळी या ठिकाणी सादर केली आहे. 19 चेंडूमध्ये 40 धावांची गरज असताना फटका लाजवाब नवछत गावकरच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार. दहावा मितेचा षटकार. अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच नवछत गावकरला आपण पाहतोय. 29 धावा तफलकावरती नक्कीच नोंदवल्या गेल्यात. 18 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी नक्कीच त्या ठिकाणी करावी लागेल. मागच्या मॅचचा जर विचार केला असंच काहीसं दृश्य होतं. 18 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या होत्या, आता 18 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत. कशाप्रकारे 18 चेंडूंमध्ये पुढे जाऊन खेळ चालेल नक्कीच हे पाहावं लागेल. नवछत गावकरनी लय त्या ठिकाणी पकडली आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून याला चालू झालात. 11 चेंडूमध्ये 21 धावा नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला प्रमोद पिंगळेला आपण पाहतोय. चांगला खेळाडू आणि चांगल्या खेळाडूचं या ठिकाणी चांगली फलंदाजी देखील त्याला करावी लागेल. टेक धामीला मॅचमध्ये आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. येस चांगला गोलंदाज आहे आणि चांगल्या गोलंदाजीमध्ये नक्कीच व्हेरिएशन करण्याची क्षमता देखील आहे. कशाप्रकारे गोलंदाजी केली जाईल
नक्की थोड्याच वेळात आपल्याला समजेल. फार महत्वाचं षटक असेल, 1800 मध्ये 34 अपवा करायच्यात, आणि हे षटक जर थोडंसं कंजूस फेकलं गेलं तर मात्र नंतर कुठेतरी कठीण समय या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कठीण वेळ असेल प्रतिस्पर्धी संघासाठी, पण शिवशंभू संघ तर आता ड्रायव्हिंग सीटवर. नक्कीच ते मागच्या 2 चेंडूनंतर आपल्याला पाहायला मिळतोय, गिअर शिफ्ट केल्यात, मोमेंटम शिफ्ट केला, आणि आता मात्र मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना शिवशंभू संघ आपल्याला अद्याप पाहायला मिळतोय. पण रायझिंग स्टार संघ नक्कीच कमबॅक करू शकतो. पाहूया टेकदामीच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटची गडा घेतल्या, एक साफ त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. परत बोराला आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतला, आता एक साफ त्या ठिकाणी मिळेल. 17 चेंडू 33 अपवा उलटी गिनती चालू असेल, कारण जर आपण विचार केला तर आता हे जे षटक आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त धापा एकपडण्याचा प्रयत्न, ज्याच्यामुळे शेवटचे जे 2 ओव्हर आहेत थोडंसं प्रेशर कमी करावं लागेल. जर आपण विचार केला डीप नेण्याचा तर शेवटच्या षटकामध्ये 12 ते 13 धावा 15 धावा देखील चेस होताना आपण पाहिले आहेत, पण 8 ते 9 धावा इझिली चेस केला जाऊ शकतो. हा मात्र खोलव्या टप्प्याचा चेंडू, सिंगलचा प्रयत्न, मिसफिल्डिंग, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. फटका चांगला हवेमध्ये, बराच वेळ
दिनकरला आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी दिनकर असा खेळाडू नक्कीच अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहायला मिळते. प्रमोद पिंगल आपण पाहिलं फलंदाजीसाठी. शुभम दुरापेला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि प्रेक्षक वर्ग देखील आता वाढत असताना नक्कीच आपण दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी बसून मॅचचा आनंद घेत असताना. धावफलकावरती धावांची नोंद झाली 38 धावा आणि अजूनही गरज आहे ती म्हणजे 9 चेंडूमध्ये 25 धावांची. नवज्योत गावकरनी अजूनही ठाण मांडला 15 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. 7 चेंडू मध्ये 23 धावांची गरज या ठिकाणी. पहिला चेंडू डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
फटका हवेमध्ये आहे. सौरभ झेल खाली स्वतः नक्कीच जज करता आला नाही आहे. झेल देखील ड्रॉप झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक असाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. औपचारिकता फक्त खेळामधल्या शिल्लक असतील या ठिकाणी आपण पाहतोय. फारच लेझी क्रिकेट नगेस या ठिकाणी रायझिंग स्टारच्या पासून पाहायला मिळतं. प्रतिस्पर्धी संघ रायझिंग स्टार नगेस या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना फटका चांगला. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाला. षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे